नंदुरबार जिल्ह्यातील नावली येथील रेशन दुकानदार यांचा बोंघळ कारभार ग्रामस्थ व पुरवठा विभाग यांच्या निदर्शनास आल्याने त्यांना दिनांक 21 मार्च 2024 रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी नंदुरबार यांनी निलंबित केल्याचे पत्रान्वये स्वस्त धान्य दुकानदार फतेसिंग नूरजी वळवी नावली तालुका नवापूर यांना 3 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी निलंबित केले आहे. तरी काल जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. त्या चर्चेत रेशन धारकांना वेळेवर व सर्वांना योग्य असं रेशन भेटेल. पुढे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून निर्देश दिले की यांच्या समस्येवर तात्काळ चौकशी करून कारवाई करावी व नवीन रास्त दुकानदार लवकरात लवकर करण्यात येईल. त्यांनी संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांना भेटून बाकी समस्या संदर्भात संसद चर्चा करण्यात आली. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी 2 दिवसात सर्व समस्यांचे निराकरण करू अशी ग्वाही दिली आहे. रेशन दुकानदार नावले येथील व ग्रामस्थ या दिवशी चेंज दुकानदार असं भेटत नव्हतं, त्यानिमित्ताने आम्ही रेशन मिळण्यासाठी आम्ही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे नंदुरबार जिल्ह्यात आलो होतो आणि पुरवठा अधिकाऱ्यांनी आम्हाला सूचित करण्यात आलं की ज्यांचं रेशन बंद आहे त्यांनी ऑनलाईन ज्यांचे पण नावे आहेत मी त्यांना भेटत नाही, त्यांनी एक यादी मागवली, तुमचे काम 2 दिवसात व पुढच्या महिन्यापासून तुम्हाला राशन भेटेल असं आश्वासन देण्यात आलं आम्हाला. तरी सर्व ग्रामस्थांना ही गोष्ट मंजूर आहे. ज्या आमच्या नावली गावात 30-40 लोकांना रेशन भेटत नव्हतं म्हणून आम्ही ते मागणी करायला आलो होतो आणि आमच्या गावाच्या समस्या तिथे सोडवण्यासाठी आलो होतो, पण पुरवठा अधिकाऱ्याने आम्हाला असे आश्वासन दिले की जे तुमच्या गावात जे लोकांना रेशन भेटत नाही ना ते आम्ही ऑक्टोबर बसणं देऊ असं त्यांनी सांगितलं असं आश्वासन दिलं. आणि ज्यांचे ज्यांना भेटत नाही ना त्यांच्या आम्हाला 2 दिवसात यादी द्या, आम्ही ते यादीनुसार तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात पुरवठा करू. सईद कुरेशी प्रतिनिधी. आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या MDTV न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट.